कोरोना विरोधातील लसीकरण मोहिमेत भारताने विक्रमी कामगिरी केली. कोरोना महामारी विरुद्धच्या लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा प्राप्त करत आज 100 कोटी लसींचा डोसचा आकडा पार केला. कोविडच्या विरोधात 9 महिने तशी कामगिरी साध्य करण्यात आली. 100 कोटी लसीच्या डोसचा आकडा पार करून भारताने जगभरात आज डंका वाजवल्यानं देशभरात उत्सवाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. भारतासारख्या खंडप्राय देशात कोरोना विरोधातील लढाई ही अवघड गोष्ट होती. अशा वेळी देशाने 100 कोटी डोसचा पल्ला गाठला ही विशेष बाब समजली जाते. 16 जानेवारीपासून सुरू झाली ऑक्सफर्ड ॲक्स्ट्रोजेनेका आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरास सरकारने मंजुरी दिली होती. 18 सप्टेंबर रोजी देशभरात लसीचे 25 दशलक्ष डोस देण्यात आले. तर भारत सरकारच्या कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार देशात आत्तापर्यंत 100 कोटी डोस देण्यात आले. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 18 वर्षांवरील 75% लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 31% अधिक लोकांचं पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं. लस देण्यासाठी देशभरात 52,088 केंद्र सुरू करण्यात आली होती. लसीकरणात UP प्रथम क्रमांकावर असून आत्तापर्यंत 12.21 कोटीहून अधिक लोकांनी तिथे लस घेतली. तर 9.32 कोटी लसीकरणाच्या डोससह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्णपणे लसीकरण अर्थात दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या सुमारे 2,78,00,000 आहे. संपूर्ण लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांची संख्या 2.88 कोटी आहे. यापूर्वी चीन हा एकमेव देश आहे ज्याने 100 कोटींपेक्षा जास्त लस डोस दिले आहेत.